कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या सहा जणींमध्ये गॉसिप करायला जास्त कोणाला आवडत? सर मला यांच्याबद्दल झालंय सगळं. खूप झालेले गॉसिप म्हणजे एखादी कोणाबरोबर हे शेअर कर प्रियंका सोबत. तुम्ही पण सूत्रधार वॉकिंगला. सर वॉकिंग होते भरपूर, एक तास वॉकिंग होते जास्त गॉसिप होतं म्हणजे. पण कोणाकोणाबद्दल बोलता तरी सुद्धा जास्त? ऍक्च्युली ती शांतपणे आणि समजूतदार पण आहे, पेशन्स आहे तिचं खूप जास्त. नाही मग शिकायला पाहिजे किंवा तिने त्या सिच्युएशनला असं केलं. आपल्याकडे पेशन्स कमी आहेत असं बोलतो. तुमच्या दोघांमध्ये चांगला स्वभाव कोणाचा आहे? त्यांचा छान आहे. तुमचा? माझा. तुमचा? त्यांचा छान आहे सर. एक मिनिट, मैत्रिणी म्हणतात त्या मिस्टर स्वभाव आहे त्यांचा. माझा. तुमचा? ऑफिसमध्ये पण मी हसबंडला हँडल करते. राहू द्या, तुमचं सांगा. तुमच्या दोघांमध्ये मी चिडचिड करते पण ते समजून घेतात. ते चांगले. तुम्ही ज्या वाईट आहात कम्पॅरिझन मध्ये कमी आहात ना. कम्पॅरिझन मध्ये त्यांच्या बरोबर चांगला स्वभाव करण्यासाठी तुम्ही काय स्वतः एफर्ट्स घेता? की मी थोडासा राग शांत करते. म्हणजे राग लगेच येतो ना थोडासा मला. मग कधी 90व्या वर्षापर्यंत होईल? झालाय आता थोडा शांत झालाय. तुम्ही चिडचिड कमी करते? सेम चिडचिड होते पण खोटं बोलल्यानंतर होते. एरवी नाही होत. कोण खोटं बोलतो तुमच्या? काय काय खोटं बिचारे कधी खोटं बोलणार? आलो इथं ते स्टेशनला 5 मिनिटात आलो. ते 5 दिवस घरीच आले नाही न सांगता. न सांग. आणि तुम्हाला कळलं की बाबा शाळेतल्या मित्र मैत्रिणींबरोबर ते पिकनिकला गेले तर तुम्ही त्यांचं कसं स्वागत? तुम्ही कसं स्वागत? दरवाजा लावून मग चालू होईल. मावळ्यांची लढाई. मावळ्यांबरोबर लढाई. बर, तुम्ही काय करणार? मी तर आल्यावर पहिली बात बोलणारच नाही त्यांच्याशी. बोलणार नाही? बोलणार. दरवाजा उघडाल ना? मी तर उघडत नाही दरवाजा. मुलगी उघडणार दरवाजा. तो विषय. आपण कसं रिॲक्ट करणार? त्यांनी माझ्यासाठी काहीतरी आणले गिफ्ट मी तयार होती. 5 दिवस जायला प्रॉब्लेम नाही. गिफ्ट आणायचं बेस्ट आहे. तुम्ही बघणार नाही? मी बोलणार नाही त्यांच्यासोबत. बरेच दिवस हे चालेल आणि लगेच तरी शांत नाही होणार. किती दिवस साधारण चालेल? 8 दिवस तरी चालेल. 8-9व्या दिवशी नॉर्मल. 9व्या दिवशी ठीक आहे. म्हणजे 8 दिवसासाठी ते त्यांच्या कलेने ते करतील 9 दिवस आणि तोपर्यंत आपण. मी पण तसंच करेन. कमीत कमी 1 दिवस तरी बोलणार नाही. एकच? हा एकच दिवस, जास्त नाही. पण त्यांच्यासारखं नाही तुमचं गिफ्ट आणलंय का उघडा? नाही मग त्यांना माहितीये माझं वीक पॉईंट. शॉपिंगला न्यायचं, मूवीला न्यायचं, थोडं फिरून आणलं की झालं शांत. ती भांडणं होतील सर भरपूर. रिझन विचारले जातील की का गेलात, मग सांगून जायचं त्याच्या. सरप्राईज द्यायचं होतं असं. सरप्राईज. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.